नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती बीएससी भाग एक सत्र दोन अनिवार्य मराठी या विषयातील पद्य विभागातील डॉक्टर विनायक पवार यांच्या आजोबा या कवितेचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत। कवींचा परिचय, त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर विनायक हाबू पवार, यांचा जन्म 1978। विनायक हाबू पवार हे व्यवसायाने डॉक्टर पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालय पेण जिल्हा रायगड येथे मराठीचे प्राध्यापक आहेत। गारवाडी तांडा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील ते मूळ रहिवासी आहे। मराठीतले महत्त्वाचे कवी आहेत। ग्रामीण कष्टकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या कवितेचे विषय आहे। नामुष्कीचे पिढीजात वर्तमान हा त्यांचा काव्यसंग्रह 2019 साली प्रकाशित झाला आहे। लोककवी विठ्ठल वाघ पुरस्कार, गदिमा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांच्या काव्यसंग्रहास प्राप्त झाले आहेत। राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा, बबन, छत्रपती शासन इत्यादी चित्रपटांचे गीत लेखन त्यांनी केलेले आहे। पटकथा, संवाद, गाणी आणि अभिनय इत्यादी क्षेत्रात त्यांचे कार्य विस्तारत आहे। प्रस्तुत कवितेमध्ये विखुरलेल्या कुटुंब संस्थेचे विदारक सत्य चितारले गेले आहे। एक लहान मुलगा आपल्या आईला म्हणजे मम्मीला आजोबांकडे घेऊन जाण्याची विनंती करीत आहे। असाही गाव पातळीवर बहुतांश अंधारच दाटलेला दिसतो। भावनिक कोरडेपणा आणि व्यवहारी झालेल्या समाजात नातू थोडासा उजेड घेऊन जाऊ पाहतो आहे असं वर्णन या कवितेत आपल्याला दिसून येतं। या कवितेचं वाचन आपण करूया। उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन, मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन। थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं का बघ, अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं का बघ। थोडा तिथं उजेड करून एक रात्र राहून मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन। खडबडीत हातांनी निघतात म्हणतेस खाकर, पण त्याच हातांनी जागवलीत न कितीतरी पाखर। तासाभरासाठी तरी जाऊया पाखर होऊन, मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन। हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं, सिमेंटमध्ये रुतून बसलंय त्या गावचं भेणं। असं कोणतंच झाड नसतं जे मूळ टाकतं खाऊन, मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन। फोनमध्ये खोकलण्याचा तुला आवाज येत नाही, हॅलो हॅलो म्हणत कट करतेस मला सुद्धा देत नाही। डोळे त्यांचे वाटेकडे हिरवे चष्मे घालून, मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन। गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेन, तेव्हा त्या दोन जीवांना नक्की मोक्ष मिळेल। अगं चल त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन, मम्मी मला चल ना ग आजोबाकडे घेऊन। मित्रांनो, या कवितेचा अर्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या मित्रांना शेअर करा आणि शक्य झाल्यास ही कविता पाठ करा। धन्यवाद।